सत्ता स्थापनेसंदर्भात काल भाजपाच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोर कमिटीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भाजप सरकार स्थापन करणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन देखील ही घोषणा केली आहे. पाहूया. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रप, युवसंग्राम, रयत अशा महायुतीला जनतेने घोष जनादेश. त्यामुळेच काल राज्यपालाने भारतीय जनता पार्टीला नव्याने महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढलो. आम्हाला जनादेश महायुतीला मिळाला. शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी बरोबर येऊ इच्छित नाही आणि त्यामुळे आत्ता आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही असं माननीय राज्यपालांना आम्ही सांगितलं आहे. जनादेशाचा अनादर करून, जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करून शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार करायचं असेल तर त्यांना आमच्या खूप शुभेच्छा. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, रासप, शिवसंग्राम, रयत मिलकर जो महायुती बनी, जो चुनाव के पहले बनी, उसको इस राज्य की जनता ने जनादेश दिया. खूब अच्छा जनादेश दिया ताकि हम सब मिलकर सरकार स्थापित आराम से कर सकते थे. कल इसके कारण माननीय राज्यपाल महोदय जी ने भारतीय जनता पार्टी को नया सरकार बनाने के लिए न्योता दिया. लेकिन जनादेश होने के बावजूद भी उसका अनादर करते हुए शिवसेना ने साथ में सरकार बनाने के लिए अनिच्छा व्यक्त की. इच्छा नहीं है ऐसे कहा. इसलिए अब हम सरकार नहीं बनाएंगे. यह माननीय राज्यपाल जी को कन्वे करने के लिए यहाँ हम आए थे. यह जनादेश साथ में मिलकर काम करने का था. उस जनादेश का अपमान करके शिवसेना को यदि कांग्रेस राष्ट्रवादी के साथ सरकार बनानी है तो उनको हमारी खूब खूब शुभेच्छाएं.